व्यवस्था नसेल राहण्याची तर साहेबांनी आपली व्यवस्था केलेली आहे. त्याला देवरस्थानमध्ये बोलणे खाणे तिथं राहणे आम्ही बिमार पडले तरी कोणत्या हॉस्पिटलचं पाठ करून जाऊ घरी होते ते मुख पाठ करून जात होते. आता काय राहिले आता कोण समजून तुम्ही हा शाळेत जाते महानगरपालिका साहेब लोक सर. हे नेमकं काय काम चालू आहे? माननीय आयुक्त तथा प्रशासन महोदय यांच्या आदेशाने त्यांच्या संकल्पनेनुसार मी आमच्या सांगितल्याची आपल्या शहरात फक्त माहिती विनाकारण 5 बेघर निवारे चालतात. तर शहरात असलेले बेघर व्यक्ती जे असतील त्यांना निवाऱ्यात आणण्यासाठी तुम्ही मोहीम राबवतो त्यांच्या अनुषंगाने आम्ही मोहीम राबवतो. त्यातल्या त्यात रस्त्यावरती जे भिकारी वगैरे बसलेले आहेत त्यांना घरदार अशा लोकांनाही निवारा करत आणावं या अनुषंगाने आम्ही मोहीम राबवत आहोत. परंतु आज हे करत असताना आम्हाला आज असं निदर्शन झाले की बरेचसे लोक असे आहेत की ज्यांचं इथं घरदार आहेत पण काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे ते इथं भीक मागण्यास बसतात. पण तरीही आम्ही त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना निवारा गावात नेण्यासाठी आम्ही त्यांचं समुपदेशन करतोय त्यांना मार्गदर्शन करतोय व त्यांना सूचना देतोय. तर त्यातले काही लोक येत आहेत तर काही लोक नकार देत आहेत. सर दिल्ली गेट ते कलेक्टर ऑफिस पर्यंत जो रस्ता आहे अशा किती लोकांना तुम्ही भेटलेले? आतापर्यंत 5 ते 6 लोक आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी जेन्युअल त्यांचा प्रॉब्लेम काय सांगितलेले का बसताय ते खरंच त्यांची परिस्थिती तशी आहे का त्यांचा अजून काहीतरी बिझनेस व्यवसाय काही चालू आहे? सर एकंदरीत सर्वांसोबत चर्चा करताना असं निदर्शनात आलं ते जर खरंच व्यक्ती गरजू असतात बेघर असतात तर ते आमच्या सोबत आमच्या निवारागृहात आले असते. परंतु त्यांची चर्चा केल्यानंतर असंच निदर्शन येते की त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना आर्थिक बिकट असल्यामुळे तिथं बसतात आणि नंतर आपल्याकडं संध्याकाळी परत आपल्या घरी जाऊन ते आजकाल बेटे पोचते का माफू आप सब पेपर में क्या आता अखबार में क्या आता आपको तो सब पता है. नहीं आपका घर है क्या? घर नहीं है हम ये झोपड़पट्टी में रहे थे. तो झोपड़पट्टी में घर है क्या? झोपड़पट्टी झोपड़ी बांधे वो फोकट्टी ज्यादा है तो बांधे सब. अच्छा तो वहींगा करके तो ये जो साहब लोग ये जो अनुसार बस ले नहीं नहीं बर 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 नहीं नहीं ये साहेब जो साहेब जो सांगता है तुमच्या घरी कधी घर नसेल नहीं है घर तर निवारा महानगरपालिकाचं एक निवारा स्थान आहे त्यांच्या सोबत जा तुम्ही. पण आम्हाला पाहिजे ना घर द्या आम्हाला लगत आम्ही निवारा घरात नाही राहू शकत. नाही शासनाने व्यवस्था केलेली ना तुम्हाला व्यवस्था निवासलेली आहे पेपर मी दररोज पेपर वाचते मी अडाणी नाहीये मी नोकरी केलेली आहे. तुम्हाला निवारा स्थान आहे ना एक कटकडी गेटला खाजा गरीबन नवाज येतं निवारा स्थान आहे आणि रेल्वे स्टेशन मध्ये तुम्हाला निवारा स्थान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं माझं काम करावं. कोणते काम आहे? घरदार भेटलं पाहिजे माझे काम. मी गरीब असल्यामुळं मला काही भेटलं नाही मला लाभ झाला नाही मला कोणी मदत केली नाही मी शेवटी रस्त्यावर बसली एवढं म्हणणं.